गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात पूर्वीप्रमाणे वर्चस्व मिळवणं तर दूरच अस्तित्वाची लढाईची वेळ मोहिते पाटील यांच्यावर आली आहे की काय अशी चर्चा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात होऊ लागली आणि त्याचं कारणही तसंच आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरणाची मागणीची अवहेलना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच जिल्ह्यात मोहिते पाटील यांचे वर्चस्व मिळवण्यासाठी खतपाणी घातलं जाते ही निर्माण झालेली भावना. यामुळे अखेर 2019 मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी मोठी भूमिका बजावली. यातूनच पुढे भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर संधीही मिळाली. मात्र यावेळी लोकसभेच्या उमेदवारीसाठी धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील समर्थक कमालीचे आक्रमक झाल्याचं चित्र पाहावयास मिळाले. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख असल्याने उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच रस्सीखेच पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर थांबेल ही अपेक्षा पक्षाच्या दृष्टीने फोल ठरते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागतील, उमेदवार बदलण्याची मागणी करतील ही अपेक्षा असतानाच मोहिते पाटील हे थेट गावभेट दौरे करू लागल्याने आणि या गावभेट दौऱ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड करावे, भाजप सोडून शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी असा आग्रह बहुतांश गावभेट दौऱ्यात मोहिते पाटील समर्थक व्यक्त करू लागल्याचं चित्र आहे. काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोला दौऱ्यात भेटीगाठी घेताना हे चित्र दिसून आलं. 4 दिवसांपूर्वी शिवरत्न बंगल्यावर गोळा झालेल्या मोहिते पाटील समर्थकांनी व्यक्त केलेल्या भाजप विरोधातील प्रतिक्रिया आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गावभेट दौऱ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड करीत तुतारी या चिन्हावर लढण्याचा होणारा आग्रह काल सांगोल्यात त्यांनी शरद पवार यांचे अतिशय निकटचे समजले जाणारे बाबूराव गायकवाड यांची घेतलेली भेट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयासमोर घेतलेला तो फोटो यामुळे भाजप समर्थकात मोठी अस्वस्थता निर्माण होत असून धैर्यशील मोहिते पाटील नक्कीच बंड करतील, भाजप सोडत शरद पवार यांच्या पक्षात जातील अशी आशा असाच अंदाज व्यक्त होताना दिसून येतोय. स्वतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण भाजप सोडणार आणि बंड करीत निवडणूक लढवणार अशी ठोस भूमिका अजून तरी उघडपणे घेतलेली नाही तेवढाच काय तो दिलासा भाजप समर्थकांना तूर्तास तरी मिळतोय. माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील व शिवतेज मोहिते पाटील हे काल करमाळा सांगोला तालुक्यात गावभेट दौरे करीत असलेले तरी भाजपकडून विधान परिषदेवर वर्णी लागलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांना आणखी पाठबळ मिळवून देण्यासाठी अजून तरी गावभेट दौरे करताना दिसून येत नसल्याने मोहिते पाटील बंड करणार नाहीत अशीच शक्यता आजही भाजप समर्थक व्यक्त करीत असले तरी पुढील काही दिवसात समर्थकांचा आग्रह लक्षात घेत धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांची भेट घेणार का आणि भाजप पक्षाकडे उमेदवार बदलण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा बंद करून मोहिते पाटील समर्थकांच्या दरबारात रणजितसिंह मोहिते पाटील हे गावभेट दौरे करून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्यासाठी आग्रह धरणार का याची उत्सुकता भाजप समर्थकांना व मोहिते पाटील समर्थकांना लागून राहिल्या. तर समर्थकांचा आग्रह लक्षात घेत पुढील काही दिवसात मोहिते पाटील हे शरद पवार यांची भेट घेणार का हेही आता पाहावे लागेल.